सहकार्य करा, आपण लगेचच येऊन थांबायचं टॉस साठी. सहा बॉल पाच रनची गरज, एक असा मांजा शोधावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला जो या मैदानावरती दबावातून बाहेर काढेल. सहा बॉल पाचची गरज. पहिल्या मॅचमध्ये पाच ओव्हर 83, चार ओव्हरमध्ये मॅच संपली आणि ज्या रितेशनं शेवटच्या ओव्हरमध्ये 20 बनवल्या होत्या आता त्याला मैदानावरती थांबवायच्यात. सहा बॉल आणि रन्स किती तर मैदानावरती या ठिकाणी आपण पाहताय त्या म्हणजे पाच, लेस दॅन रन अ बॉल. थांबवेल का रितेश? पहिला बॉल हलक्या हातानं दिशा द्यायची होती, रनआउटची संधी, फलंदाज रनआउट. अंपायरचा इशारा आलाय ओईटी आउट. ओईटी आउट. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर येईल. आणि या ठिकाणी हा रनआउट साठी कॉल, स्टंप निघलाय ना, पण स्टंपच त्यानं उपटला डायरेक्ट, त्याच्यामुळे संपासनं आउट दिलं. आणि एक बेल्स देखील होती स्टिक वरती. पाच बॉल पाच, अशा मॅचेस नेहमीच टेन्शन वाढवणाऱ्या असतात. सहा बॉल 15-14, मॅच अगदी कधी फिनिश होतं, क्लोज टू क्लोज, नेट टू नेट, रफ अँड टफ, जीत वाई जीते वर्सेस टीम जाणताराजा दादर. ही मॅच जिंकून दिली ना 10 वर्ष दादर विसरणार नाही या गोलंदाजाला. शफल झाले आणि कॅच, फलंदाज बाद, विकेट मैदानावरती मिळणार आणि धक्का लागणार टीम जीतेला, मॅच मध्ये परतणार टीम जाणताराजा दादर. सहा बॉल पाच करायचे होते, समीकरण आलंय 4-5. अगदी तुम्ही भरपूर काही कमवलात पण आता इथनं मैदानावरती मॅच ऑन. अनेक सारे ऑनलाईन प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेत, भरपूर जणांची इच्छा आहे की एकदाची मॅच लवकर फिनिश व्हावी आणि या मॅचमधलं टेन्शन निघून जावं. 4-5, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाला, बंटी म्हात्रे. बंटी समोर कशी गोलंदाजी केली जाईल, मॅच फिनिश करायला जायचं की सिंगल डबल अजून क्लोज आणायची या विचारामध्ये समोरच्या टीमला संधी, ती मात्र नक्की दिली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम जीतवाई जीते ना. पण आता मैदानावरती आलाय डावखुऱ्या त्याचा फलंदाज, फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातील. 4-5, मला टेन्शन आलं की पुढची मॅच होईल की नाही, बट आपल्याला ती करायचीच आहे, त्याच्यामुळे आपण टॉससाठी येऊन या ठिकाणी थांबायचं. 4-5 जावा, कुठला सामना कुठे आलाय, कुठली मॅच कुठे आली आहे, एकही प्रेक्षक मैदानावरती जागा सोडायला तयार नाही आहे कारण सामना खतरनाक रंगलाय. बॅट अँड पॅड मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग चांगली आहे, फलंदाज रनआउट, फलंदाज रनआउट. 3-5, सहजासहजी मैदानावरती सामना सोडणारा संघ जाणता राजा दादर नाहीये. 3-5 रन, स्ट्रायकर एंडला आता बॅट मात्र आपल्याला पाहायला मिळेल, बट मैदानावरती समीकरण काय रंगलंय. 6-5 करायच्या होत्या, मॅच आली आहे 3-5 रन वरती. न्यू बॅट थोडस लवकर जा मैदानाच्या आत, संपता संपायची ना ही मॅच घेत नाहीये आणि मॅच जबरदस्त रंगती आहे. हा होल्टेज हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सामन्यानं मैदानावरती आज इतकं सांगितलंय, कृष्ण की पुकार भागवत का सार, की युद्ध ही तो वीर का प्रमाण है, अरे कौरव की भीड हो या पांडव की नीड हो,
जो लड़ सका वही तो महान। जीतगी हवस नहीं किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पर मार दो। अरे मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ए जाके तुम आसमां से दहाड़ दो। मैच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या टीम दादर आणि जीतेसाठी। 3 बॉल 5 फिनिश षटकारानं की गोलंदाज जिंकून देईल रितेश मॅच। फटका फसला मिस टायमिंग, बॉल हवेत डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच कॅच कॅच। आता रंगात आली आहे मॅच, 2 बॉल 5 रन। क्या बॉलिंग केली आहे रितेशनं, 4 बॉल वरती मागच्या विकेट्स आले 3 आणि 1 रन आउट देखील त्यामध्ये। आपण मागच्या बॉलवरती पाहिलाय नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचला समीर, 6 बॉल 5 करायच्या होत्या टीम जीतू आई जीतेला। 57 चं लक्ष 18 बॉलमध्ये त्यांनी केलं 52, 6 बॉल 5 ची होती गरज। बट म्हटलं जातं ना लहरस डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। पहिल्या बॉलवरती रन आउट, दुसऱ्या बॉलवरती कॅच, तिसऱ्या बॉलवरती रन आउट, चौथ्या बॉलवरती कॅच, पाचव्या बॉलवरती रन आउट की चौकार षटकार की सिंगल, 2 बॉल 5 रन। आता परिस्थिती इतकीच आहे बॅटिंग करताना टीमसाठी, ठोकला तर जिंकला, हुकला तर विजयाला मुकला। बट ही मॅच जर का जिंकून देतोय ना गोलंदाज रितेश तर या मैदानावरती कदापि विसरणार नाही आहे या गोलंदाजाला। जाणता राजा दादरचा संघ आज हिरो बनण्याची संधी आहे रितेश आणि समीरकडे। बॅटच्या समोर एक सिंगल मिळेल का रनआउटची संधी, हो सिंगल झाली आहे कम्प्लीट, 5 बॉल 1 रन फक्त खर्च झाली आहे। शेवटचा अंतिम 1 बॉल आणि करायच्या धावा इतन 4, याचं नाव क्रिकेट। कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है। हार कर जीतने वाले को लोग यहाँ बाजीगर कहते। शेवटचा अंतिम 1 बॉल 4 रन ची गरज है, अशाच काही मॅचच्या अपेक्षा घेऊन आज आम्ही देखील इकडे आलो होतो आणि मॅचेस पैसा वसूल झालेत। मॅच कुणीही जिंकू द्या, लक्षात घ्या टीम दादर आणि जीतेचे पाठीराखे, आतमध्ये कुणीही जाणार नाहीये। सामना कुणीही जिंकू द्या पण मॅच आवडली असेल आणि स्वर्गीय पिंट्या शेट स्मृती चषक आवडला असेल एकदा जोरदार टाळा 1 बॉल 4। अंतिम बॉल त्याच्यावरती मॅच जिंकून दिली आहे टीम जाणता राजा दादरला आणि सेलिब्रेशन। चला प्रेक्षकांनो जरा थोडं लांब रहा आणि क्राउड, मित्रांनो टी शर्ट काढू नका कारण आज तुम्ही जिंकलात उद्या अजून कोणी जिंकेल। क्रिकेट क्रिकेटचा सन्मान करायला शिका कारण असं ज्यावेळी तुम्ही कृत्य करता ना तुमच्या जिंकण्याला देखील मजा नाही। चला ग्राउंड खाली करा लगेचच, इथे जर विदाउट ॲग्रेशन सेलिब्रेशन राहिलं असतं ना आज एक गोष्ट मी बिंदास सांगेल की मी स्वतः आज दादरचा फॅन झालो असतो। बट आज आफ्टर सेलिब्रेशन देखील जिंकणं स्वीकारणं आणि हार पत्करणं टॉससाठी दोन्ही दोन गोष्टी तुम्हाला करता यायला हव्या। चला टॉस केला जाईल, हार्ड लक टीम मैदानावरती जीते आणि अभिनंदन जाणता राजा दादर आणि या मॅचचा हिरो रितेश अभिनंदन। वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम जीते। रितेश वारी जायंट किलर या टीमचा आणि खरं तर त्याने हा सामना खेचून आणलाय तर जोरदार आहे।